सांगलीमध्ये भगव्या झेंड्याची आणि श्रीरामांची प्रतिमा असणाऱ्या झेंड्यांची हजारोंच्या संख्येनं विक्री. 22 जानेवारीला अयोध्यामध्ये होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सांगलीमध्ये संपूर्ण वातावरण भगवं झाले. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये भगव्या झेंड्याची आणि श्रीरामांची प्रतिमा असणाऱ्या झेंड्यांची हजारोंच्या संख्येने विक्री होत आहे. घरोघरी हे झेंडे आणि वाहनांवर झेंडे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वच हिंदू समाजाच्या प्रमुखांनी केल्यामुळे आज हा उत्सव समस्त हिंदुस्थानमध्ये आणि सांगलीमध्ये सुद्धा मोठ्या भक्तिभावानं साजरा होतोय. यासाठी सांगलीतील झेंड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वायचळ अँड सन्स यांच्या दुकानात हजारोंच्या संख्येनं झेंड्यांची विक्री ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. झेंडे खरेदीसाठी सर्व हिंदू बांधवांनी रामभक्तांनी मोठी गर्दी केली असून सांगलीमध्ये रामभक्तीमध्ये सांगलीकर लीन झाले आहेत. संपूर्ण सांगलीमध्ये भगवं वातावरण तयार झालं आहे. झेंड्यांची संख्या जरी हजारो आणि लाखोमध्ये गेलेली असणार आहे जगभरात, पण आपल्या इथे सांगलीमध्ये तर चांगला प्रतिसाद मिळतोय आणि राम जन्मोत्सव हा जोरातच होणार आहे त्याबद्दल शंकाच नाही आहे आणि सर्व गिऱ्हाकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि झेंड्यांची संख्या अमाप झालेली आहे. काय कशा कशा स्वरूपाचे झेंडे येतात आपल्याकडे? आपल्याकडे प्लेन झेंडे आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीरामांचे चित्र असलेले झेंडे सर्वात जास्त विक्री केले गेलेले आहेत. नेहमीप्रमाणे आम्ही झेंडे विक्री करतोच आहे, पण यावर्षी रामनवमीनिमित्त किंवा राम जन्मोत्सवामुळे झेंड्यांच्या किमतीमध्ये कस्टमरांना जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा रेट कमी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागणीनुसार सर्व ग्राहकांना जास्तीत जास्त झेंडे पुरवण्याचा प्रयत्न केला. माझं नाव श्री गोपाळरामू चौरे, माजी सैनिक, अभयनगर, सांगली. मी श्रीरामाचं हे ध्वज घेतलेलं आहे आणि उद्या 22 तारीख आपल्या देशामध्ये श्रीरामाचं अयोध्यामध्ये स्थापना होत आहे. त्या कारणास्तव आम्ही ध्वज घेऊन गाडीवरती लावून सगळीकडे आम्ही लोकांना शेअरिंग करत आहे आणि प्रत्येकाने आपापल्या घरावरती पण तिरंगा, जसं आपण तिरंगा लावतो त्या पद्धतीने श्रीरामाचं फोटो हे ध्वज लावून सगळ्यांनी ह्याचा लोकांना जागृत करून द्यायचं आहे. उला उद्या आनंदोत्सव साजरा हे पुऱ्या देशामध्ये आणि पुऱ्या सगळीकडे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे होत आहे. धन्यवाद. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.